हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या डिफरंट पद्धतीने साबुदाना वड्याची रेसिपी, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1/2 किलो साबुदाण्याला स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर ह्याला रात्रभर भिजत ठेवले आणि पुन्हा एकदा ह्याला धुवून नंतर मग त्याच्यातलं सर्व पाणी निथळून ह्या प्लेटमध्ये मी साबुदाणे काढून घेतलेले आहेत. आता मी इथे या साबुदाण्यांमध्ये 6 ते 7 उकडलेले बटाटे किसून टाकत आहे. इथे तुम्ही बटाटे मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे किसून घेतले आहेत म्हणजे एकसर बटाटे चांगले मिक्स होतात. तर तुम्हाला मी साईज दाखवते. जो बटाटा मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवला आहे त्या साईजचे मी इथे 7 बटाटे घेतलेले होते. आता बटाटे चांगले किसून झाल्यानंतर मी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि 7 ते 8 कडीपत्त्याच्या पानांना बारीक चिरून टाकून घेतले. 8 ते 10 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. वडे उपवासाचे नसल्यामुळे मी इथे कोथिंबीरीचा वापर केला होता. आता मी या मिश्रणामध्ये इथे 1 चमचा भरून जिरं पावडर टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर 5 ते 6 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. तर तुम्हाला जर का इथे जाडसर भरड शेंगदाण्याची टाकायची असेल तर ती टाकू शकता, पण मी इथे बारीक भरड टाकलेली होती. आता चवीनुसार मीठ टाकून घेतले या मिश्रणामध्ये आणि लास्टचा एकदम मेन इंग्रेडियंट्स म्हणजे 3 चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. या तांदळाच्या पिठामुळे या साबुदाण्याच्या वड्यांना एक एक्स्ट्रा क्रंचीनेस येतो आणि त्यामुळे हे साबुदाण्याचे वडे लॉंग लास्टिंगपर्यंत मस्त क्रंची राहतात. म्हणजे जर तुम्ही सकाळी बनवलात ना तर ते संध्याकाळपर्यंत सुद्धा क्रंची राहतात. आता मी ही पीठ सर्व एकजीव करून इथे घेतलेलं आहे. आता जसे नॉर्मल वडे करतो ना तसंच मी थोडंसं पीठ इथे हातावरती घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याला गोलाकार देऊन घेतला पहिल्यांदा आणि नंतर ह्यांना एकदम चपट आणि पातळ असं मी वड्यांना थापून घेतलेलं आहे. तर हे जे वडे बनवणार ना ते एकदम पातळ असे बनवा, जेणेकरून ते एक्स्ट्रा कुरकुरीत राहतात आणि छान फुलतात सुद्धा. जसा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये वडा दाखवला आहे तेवढाच पातळ हा वडा इथे रेडी करून मी घेतला आहे आणि बाकीचे सर्व वडेसुद्धा मी असेच रेडी करून घेतले. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथे सर्व वडे जे आहेत ते रेडी आहेत. तर तुम्हाला जेव्हा फ्राय करून खायचे असेल तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. 3-4 दिवस हे फ्रीजमध्ये आरामात राहतात असेच. आता मी तेल बाजूला तापत ठेवलं होतं, तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये हे वडे मी ते टाकून घेतलेले आहेत. तेल एकदम गरमागरम हवं आहे. त्यानंतर वडे जोपर्यंत एका साईडने गोल्डन ब्राऊन कलरचे होत नाही तोपर्यंत त्यांना अजिबात चमचा लावायचा नाही. त्यानंतर ह्यांना टर्न करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे थोडंसं आपल्याला व्यवस्थितच हे वडे करावे लागतात, म्हणजेच थोडे सांभाळून हे वडे करावे लागतात. तर आता हे वडे इथे व्यवस्थित रेडी झालेले आहेत. एकदम मस्त असा लालसर कलर आला ना की हे वडे मी इथे प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर गरमागरम साबुदाण्याचे वडे इथे मी सर्व केलेले आहेत. तर ह्या साबुदाणा वड्यांची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि हे साबुदाण्याचे वडे तुम्ही टोमॅटो केचपबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. खाण्यासाठी उत्तम डिलिशियस असे लागतात. तर ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि टिफिनसाठी ही एकदम उत्तम रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.